नमस्कार, एसबीएन मराठीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. सर्वात आधी पाहूया दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणरायाच्या दर्शनासाठी शिवतीर्थवर. मुंबई महापालिकेसाठी नवीन समीकरणाची जुळवाजुळव. तासगावच्या श्री गणपती पंचायतन संस्थांच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन. ऐतिहासिक रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न. तिसरी मुलगी होण्याच्या भीतीने पतीने गर्भवती पत्नीला गळा आवळून डोंगरात फेकले, पण सुदैवाने वाचला जीव. या प्रकरणी पीडित पत्नीने पतीसह दोघांच्या विरोधात अटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पहाटे 5 वाजल्यापासूनच कृषी मंत्र्यांचा मेळघाटात दौरा सुरू. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या कृषी विभागाच्या उपक्रमाला सुरुवात. मिरजेत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश. गणेश मंडळाने जपले नाते. सर्वोदय मंडळाच्या गणेशाला मिरासाहेब दर्गा खादिम जमातीने कवली लावून केला पुष्पहार अर्पण. राज ठाकरेंची केवळ सदिच्छा भेट, कोणतीही राजकीय चर्चा नाही, समीकरणाची जुळणा नाही, एकनाथ शिंदे यांची स्पष्ट उक्ती. सांगलीतील शेख बंधूंनी साकारला किल्लीत गणपती. गणपतीची किल्ली बनवत शेख कुटुंबाने जोपासली एकात्मता. किल्ली गणपती पाहण्यासाठी सांगलीकरांची होती आहे गर्दी. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंच्या गणेशोत्सवात नियम नाही का? रात्री 11 वाजेपर्यंत लावणीचा कार्यक्रम सुरू, नियमांची पायमल्ली. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आमदार रत्नाकर गुट्टे आक्रमक. पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप, आता थेट SP टार्गेट. महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा 18% अधिक पाऊस. नाशिक सह वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.